आता जी सर्वात मोठी बातमी हाती येत आहे, कोल्हापुरात पोलीस आणि संशयित आरोपीच्या झटापटीत गोळीबार झाला आहे. संशयिताला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केलं आहे. रुग्णालय आवारात पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी हा गोळीबार केल्याचा नातेवाईकांनी आरोप लावला आहे. संशयित गुन्हेगार असलेला विजय उर्फ काळबा रामभाऊ गायकवाड हा गोळीबारात जखमी झालाय. कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस त्याला पकडण्यास गेल्यानंतर महाडिक माळ इथे झटापटीत हा प्रकार घडल्याचं समोर येत आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी राहुल गाडकर फोन लाईन वरून जोडले गेलेत. काय सांगा राहुल? रश्मी, कोल्हापुरात आज पोलीस आणि एका संशयित आरोपीची झटापटीत एक गोळीबार झाला. काळाबा गायकवाड या संशयित आरोपीच्या नावावर कोल्हापुरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. तो टेंबलाईवाडी इथं नातेवाईकांच्या घरी येणार होता अशी पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस तिकडे पकडायला गेल्यानंतर त्याच्यात आणि पोलिसांच्यात झटापटी झाल्यानंतर त्याच्या डोक्याला गोळी लागली आहे. त्यामध्ये एक पोलीसही जखमी आहे. त्याला उपचारासाठी सिपेर इथं दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर सिपेरच्या आवारात नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त करत पोलिसांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर त्यांनी नातेवाईकांशी संपर्क साधल्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांनी गोळीबार केला असल्याचा आरोप केला आहे. पण याबाबत आम्ही जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर अभिनव देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आरोपी याच्याकडे देखील सुद्धा एक वेपन असल्याचं सांगितलं. नेमकी कोणत्या वेपनमधून पोलिसांच्या वेपनमधून गोळी सांगली की आरोपीच्या वेपनमधून गोळी केली याचा चौकशी करण्याचे आदेशही तत्काळ डॉक्टर अभिनव देशमुख यांनी दिले. तर धन्यवाद राहुल दिलेल्या माहितीबद्दल. तर कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस त्याला पकडण्यास गेल्यानंतर महाडिक माळ इथे झटापटीत हा प्रकार घडल्याचं समोर येत आहे.